बुलढाण्यातील 39 पानटपरीधारकांवर तंबाखू नियंत्रण पथकाची कार्यवाही. बुलढाणा शहरातील 39 पानटपरीधारकांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी कार्यवाही केली. यात त्यांच्याकडून 7,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील मुख्य परिसर, बसस्थानक, संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, इकबाल चौक, भोंडे सरकार चौक, तहसील चौक आदी परिसरात 39 पानटपरीधारकांवर कार्यवाही करून दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम 2003 नुसार ही कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही जिल्हा अंमलबजावणी पथकांतर्गत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामविजय राजपूत, शिपाई ओमप्रकाश साळवे, श्री लेकुरवाळे, प्रवीण पडोळ, जगदेव टेकाळे, संजय तागवे, दिगंबर कपाटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक श्री सरकटे, सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख यांच्या चमूने ही कार्यवाही केली.